इकडे महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना बेळगावात मज्जाव केला जातोय. महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये येऊ नये, प्रवेश करू नये असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडनं देण्यात येतोय. बेळगावमधल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत. विजय, काय भूमिका आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची? सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात येऊ नये अशी भूमिका ते काय का घेत आहेत? ज्ञानदा, आपल्याला माहित आहे की सीमा भागातील 865 गावांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या योजना आहेत, त्या राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये महात्मा फुले योजना असतील, आणखी आरोग्याच्या काही योजना आहेत, त्या योजना या ठिकाणी सीमा भागातील गावांमध्ये राबवण्याचा प्रयत्न आहे, तो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुरू झालाय. आणि याच्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना याच बाबतीत प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये येऊन, सीमा भागामध्ये येऊन अशा योजना राबवू नयेत या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या सचिवांना महाराष्ट्रातील सचिवांशी बोलण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. तशा पद्धतीचे बोलणे देखील झालेत असं देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रानं वेळोवेळी अनेक योजना असतील, शैक्षणिक योजना असतील, या सीमा भागातील तरुणांसाठी, नागरिकांसाठी दिलेल्या आहेत. मात्र आता कर्नाटकने याला विरोध केलेला आहे आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी ह्या योजना आहेत त्या महाराष्ट्रामध्येच राबवाव्या अशा पद्धतीचा इशारा आहे तो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. ज्ञानदा, धन्यवाद विजय या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.